आमच्या ख्रिस्ती समाजावर अनपेक्षित मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे। कारण ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे, ख्रिस्ती समाज हा त्याग करणारा समाज आहे, ख्रिस्ती समाज हा प्रीतीचा समाज आहे, ख्रिस्ती समाज हा संपूर्ण देशावर प्रेम करणारा समाज आहे। असा हा शांततामय समाजावर आज अन्याय केला जात आहे, तो पण ठराविक बोटावर मोजणाऱ्या लोकांकडून। कारण कुठलाच धर्म हा धर्माशी भांडत नाही, प्रत्येक धर्माचं भांडण हे अधर्माशी आणि अनितीशी असते। परंतु आज काही लोक धर्मावर आमच्या धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे। ख्रिस्ती धर्माने या देशाच्या जडणघडणीत विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। अनेक संस्था काढलेल्या आहेत, वैद्यकीय संस्था, हॉस्पिटल, शाळा, शैक्षणिक संस्था या काढलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून आज देश घडत आहे। आज क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, नगर महाविद्यालय या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी, ख्रिस्तेतर विद्यार्थी देशाच्या आणि राज्याच्या अनेक शाखेमध्ये जाऊन उत्तमातून उत्तम सेवा देशाला देत आहे असा हा समाज। परंतु आज अशा समाजाला आज रस्त्यावर आणण्याची वेळ आलेली आहे। प्रियांनो, आमच्यावर प्रीती कर जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर असा सांगणारा आमचा हा ख्रिस्ती धर्म आहे आणि आम्ही शांत आहोत। परंतु जर आम्हाला अशी वेळ येते की आम्ही एकत्र येऊन मूक मोर्चा काढावा, मला सर्व मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, विरोधी पक्ष नेते असतील, जे काही आमच्या धार्मिक पवित्र विधी प्रभू भोजनासारखे आहेत, त्यांची होणारी विटंबना या साठी आजचा हा मूक मोर्चा आहे। प्रियानो, हा मूक मोर्चा कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माच्या, कुठल्या पक्षाच्या विरोधात नव्हे, तर हा मोर्चा मूठभर जे समाजकंटक आहेत कि जे कुठेतरी समाजामध्ये वाद तेढ निर्माण करण्याचं काम करणारे जे प्रवृत्तीचे लोक आहेत, मोर्चे प्रभू सुरक्षितरित्या पार पडू दे प्रभू। ज्या अधिकाऱ्याकडे आम्ही जाऊ त्यांना आमच्याबद्दल प्रीती आणि कळवा निर्माण कर प्रभू। यवशफाट राज्याच्या टायमात प्रभू असंच घडलं होतं, त्या टायमाला परमेश्वरा खरोखर तू आमच्या बाजूने लढलास, त्याप्रमाणे प्रभू आज आम्ही सर्व काही तुझ्या हाती सोपवून देतो परमेश्वरा। या ठिकाणचे अध्यक्ष त्याप्रमाणे बिशप साहेब आणि सर्वांना तुझ्या हाती सोपवून देतो, उपाध्यक्ष आणि सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा। आणि हीच कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो की हा मोर्चा सुरक्षितरित्या पार पडू दे परमेश्वर, आणि तुझा गौरव दे, येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन। यावेळेस कृपा करून आपण एक क्लिक घेऊया, तोपर्यंत सर्वजण व्यवस्थित एका साईडला थांबतील। सर्वांना अशी विनंती आहे, जेवढे लोक आलेले आहेत सगळे एका बाजूला इकडे या, दोन मिनिटं